नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चरमधून चार सप्टेंबरचे महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आता आपण आपल्या लेक्चरकडे वळूयात पहिला प्रश्न हा खूप जास्त महत्वाचा आहे याचं कारण म्हणजे यावेळी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष हे एक भारतीय वंशाचे व्यक्ती बनलेले आहेत तर आपल्याला हाच प्रश्न विचारला आहे की सिंगापूरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून कोण राष्ट्राध्यक्ष बनले तर या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय थर्मन षण्मुगरत्नम हे यावेळी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तर हे भारतीय वंश जे आहेत हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ आहेत हे थर्मन षण्मुगरत्नम ॲक्च्युली हे जे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या ना तर ह्याच्यामध्ये त्यांनी तो दोन चीनी लोकांना हरवलेले आहे ते म्हणजे एन जी कोकसॉंग आणि दुसरं म्हणजे टॅन किन लियान तर हे दोन व्यक्ती आहेत ज्यांना त्यांनी या निवडणुकीमध्ये हरवलेलं आहे आणि आपल्या भारतीय वंशाच्या या अर्थतज्ज्ञाला या निवडणुकीमध्ये सत्तर पॉईंट चार टक्के एवढी जास्त मतं मिळालेली आहेत तेच जर हे दोन चिनी लोकांचं बघितलं तर एनजी कोकसाँग यांना पंधरा पॉईंट साठ टक्के आणि टॅन किन लियान यांना फक्त तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढीच मतं ह्या स्पर्धेमध्ये मिळालेली आहेत ओके तर हे सहासष्ट वर्षाचे आहेत थर्मन शण्मुगरत्नम यांनी बघा दोन हजार अकरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत सिंगापूरचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तसं तर त्यांनी दोन हजार एकमध्येच मध्येच तिथल्या राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि आत्तापर्यंत बरीच मंत्रिपदं सुद्धा त्यांनी थर्मन षणुगरत्नम ह्या एका भारतीय वंशाच्या अर्थतज्ज्ञाने तिथली मंत्रिपदं सुद्धा भूषवलेली आहेत या प्रश्नाच्या माध्यमातून आपण सिंगापूरबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ तर इथे बघा वर्ल्ड मॅपमध्ये आपल्या आग्नेय आशियातलं हे एक द्वीपकल्पाच्या दक्षिणेला असलेलं हे एक छोटासं एक द्वीप राष्ट्र आहे म्हणजे आपलं लक्षद्वीप जसं बेटांचं आहे ना तर तसंच सिंगापूर हे सुद्धा एक बेटांचा देश आहे सिंगापूरच्या उत्तरेला मलेशियाचा जोहोर प्रांत येतोय तर ह्याच्या दक्षिणेला इंडोनेशियाची रिय बेट हे आपल्याला इथे दिसत आहेत ओके आता पुढचा प्रश्न बघू मिसेस इंडिया शी इज इंडिया दोन हजार तेवीस हा किताब कोणी जिंकला या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय माधुरी पाटले तर रिसेंटली शी इज इंडियातर्फे मिसेस युनिव्हर्स इंडिया दोन हजार तेवीसची जी स्पर्धा झाली होती तर ह्याचा ताज आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरच्या माधुरी पाटले यांना मिळालेला आहे आता माधुरी पाटले यांनी ही मिसेस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा जिंकल्यामुळं काय झालंय ना की आता जी पुढची होणारी मिसेस युनिवर्स स्पर्धा आहे तर या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व ह्या माधुरी पाटले यांनाच करायला मिळणार आहे ही जी पुढची मिसेस युनिवर्स स्पर्धा आहे तर ती फिलिपाईन्समधल्या मनीला या ठिकाणी होणार आहे आणि ही आत्ताची जी, जी स्पर्धा झाली तर मिसेस इंडिया शी इज इंडिया तर ही, ही ली ली या स्पर्धेची दोन हजार तेवीसची ही आठवी आवृत्ती होती जी की रिसेंटली नवी दिल्ली या ठिकाणी सत्तावीस ते तीस ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या रनर अप आहेत शिवानी बागाडिया आणि दुसऱ्या रनरअप ऐश्वर्या देशमुख या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत ओके पुढचा प्रश्न कर्नाल हरियाणा येथे आठवड्याच्या कोणत्या दिवशी कारमुक्त दिवस साजरा केला जाईल तर या प्रश्नाचा आन्सर आहे मंगळवार दुसरा पर्याय आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी रिसेंटली अशा पद्धतीची घोषणा केली आहे हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर तर ह्यांनी अशी घोषणा केली की कर्नालमध्ये मंगळवारी आता कारमुक्त दिवस पाळला जाईल आता हे कशासाठी तर बघा कर्नाल इथं ड्रग्जमुक्त हरियाणा सायक्लोथॉन रॅलीचे या कार्यक्रमामध्ये बरेच युवक वगैरे सहभागी झाले होते तर ह्या ड्रग फ्री हरियाणाला प्रमोट करण्यासाठी म्हणून हा जो एक ही जी एक सायक्लोथॉन रॅली भरली होती त्याच्यामध्ये स्पीच देताना किंवा त्याला या भरलेल्या युवकांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे म्हणजे या ड्रग फ्री लिव्हिंगला प्रमोट करण्यासाठी आणि इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीला अजून थोडं जास्त प्रमोट करण्यासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे ओके आता हे कारमुक्त दिवस म्हणजे काय तर फक्त कारच नाही आणायची का तर नाही म्हणजे लिटरली सगळ्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सरकारी अधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा मंगळवारी सायकलवरूनच प्रवास करणं बंधनकारक असणार आहे या कर्नाल या ठिकाणी दर मंगळवारी ओके आणि जे सीएम आहे एक्झाम्पल देऊन सांगितलंय की जर मी जर मंगळवारी कधी कर्नालला भेट दिली तर मी सुद्धा पर्सनली सायकलवरूनच ट्रॅव्हल करणार आहे तर लिटरली एवढे एक्झाम्पल सुद्धा त्यांनी दिलेले आता हे एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला लक्षात राहीलच की अशा पद्धतीचे डिसिजन कोणत्या राज्यात आणि कुणी घेतलेले ओके पुढचा प्रश्न बघा हा पण प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे आता महत्त्वाचा काय आहे हे मी तुम्हाला याच्या मध्ये सांगणारच आहे प्रश्न आहे की आरोग्य मैत्री क्यूब म्हणजे काय तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय एक आपत्ती रुग्णालय जे विमानाने उचललं जाऊ शकतं तर बघा आरोग्य मैत्री क्यूब हे प्रश्न किंवा हा मुद्दा इथं खूप जास्त महत्वाचा आहे कारण हे भारताने बनवलेलं जगातलं पहिलं पोर्टेबल हॉस्पिटल असणार आहे नाव लक्षात ठेवा आरोग्य मैत्री क्यूब आणि आप आप हे आपल्या भारताने बनवलेलं आहे भारतासाठी तर भारताने जगातलं पहिलं आपत्ती रुग्णालय म्हणजेच पोर्टेबल हॉस्पिटल डेव्हलप केलेलं आहे आता हे कशा कसं वर्क करणार आहे तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी म्हणजे कधी पूर वगैरे आला किंवा एखाद्या ठिकाणी नैसर्गिक कॅलमिटीज जर आल्या नॅचरल कॅलॅमिटीज तर अशा ठिकाणी अक्षरशः विमानाने सुद्धा हे हॉस्पिटल एका ठिकाणावरून नेऊन दुसऱ्या ठिकाणी अशा मोकळ्या जागेत ओपन करून अगदी एका तासाच्या आत त्याला हॉस्पिटलसारखं उभं करून हॉस्पिटलच्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं देता येतील अशा पद्धतीचं हे एक एवढं पोर्टेबल हॉस्पिटल असणार आहे ज्याचं नाव आहे आरोग्य मैत्री क्यू आणि हे जे हॉस्पिटल आहे हे बहात्तर छोटे छोटे क्यूब असणार आहेत छोटे क्यूब म्हणजे बहात्तर रूम सारखे असणार आहेत हे आणि त्याच्यामधून शंभर व्यक्तींना शंभर रुग्णांना ॲट अ टाइम हॉस्पिटलच्या सगळ्या सर्व्हिसेस ह्याच्यामधून देता येतील आता या आरोग्य मैत्री क्यूबमध्ये कोणत्या फॅसिलिटीज आहेत तर बघा या प्रोजेक्टमध्ये ऑपरेशन थिएटर असणार आहे मिनी आयसीयू असणार आहे व्हेंटिलेटर आणि अजून बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत अगदी शंभर वाचलेल्या लोकांना अठ्ठेचाळीस तासांसाठी आधार देण्यासाठी डिझाईन केलेलं अशा पद्धतीचं हे आरोग्य मैत्री क्यूब हा हॉस्पिटल किंवा हा एक प्रोजेक्ट असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीष्म प्रकल्पाची जी घोषणा केली होती त्याचाच हा एक परिणाम आहे आणि संरक्षण मंत्रालयाने एक टास्क फोर्स स्थापन केलं होतं या भीष्म प्रोजेक्टच्या घोषणेच्या नंतर आणि आता आपल्याला ह्याचा एक रिझल्ट म्हणून हे आरोग्य मैत्री क्यूब हे बघायला मिळते हा प्रश्न थोडासा मोठा बनू शकतो कारण या प्रश्नाच्या माध्यमातून महारत्न आणि नवरत्न कंपन्यांबद्दल मी तुम्हाला याच्यातून सांगणार आहे तर प्रश्न आहे की अलीकडेच आर सी एफला डॅश डॅश दर्जा देण्यात आलाय या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय नवरत्न रिसेंटली आर सी एफ या एका कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे आपल्या सार्वजनिक उपक्रम विभागाकडून आर सी एफ म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ही सरकारी मालकीची एक कंपनी आहे खतांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे ही आणि ह्याच्यातून ना आपल्याला नावरून पण थोडं समजतं की खत आणि रासायनिक प्रोडक्ट उत्पादन करणारी ही कंपनी आहे ही कंपनी युरिया कॉम्प्लेक्स खतं जैव खतं सूक्ष्म पोषक आणि पाण्यात विरघळणारी खतं किंवा मातीचे जे, जे कंडिशनर असतात याशिवाय औद्योगिक रसायनं तर अशा वेगवेगळ्या गोष्टी हे प्रोडक्शन करत असते आर सी एफ नावाची ही कंपनी तर रिसेंटली या आर सी एफ या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे आता नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला म्हणजे काय तर बघा पहिल्यांदा हे समजून घ्या की एखाद्या कंपनीला नवरत्नाचा दर्जा कधी देण्यात येऊ शकतो तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी म्हणजे कंपनीची सरासरी वार्षिक उलाढाल ही पंचवीस हजार कोटी रुपये असणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा म्हणजे महारत्न कंपनीपेक्षा हिचा हिला नवरत्न कंपन्यांना हा जो दर्जा आहे तर तो थोडा खालचा आहे सर्वोच्च असतं महारत्न त्यानंतर असतं ह्या नवरत्न कंपन्यांचा दर्जा आता ह्या नवरत्न कंपन्या ज्या आहेत ना तर ह्या भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या नऊ कंपन्यांचा एक ग्रुप आहे ज्यांना केंद्र सरकारची मंजुरी न घेता एक हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचं एक आर्थिक स्वातंत्र्य असतं म्हणजे इथपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारची मंजुरी घेण्याची गरज नसते आता नवरत्न कंपन्या म्हणजे अशा फर्म असतात की भारत सरकारने त्यांचा परफॉर्मन्स बघून त्यांची उत्कृष्ट कामगिरी बघून त्यांना अजून जास्त फ्रीडम दिलेलं असतं म्हणजे जास्त स्वायत्तता आणि आर्थिक अधिकार त्यांना दिलेले असतात आणि लगेच आपण महारत्न म्हणजे काय किंवा महारत्नाचा दर्जा कधी देतात हे पण बघून घेऊ तर बघा सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या उद्योगांना जागतिक दिग्गज म्हणजे वर्ल्ड वाईड लेवलवरती पोचवण्यासाठी किंवा जागतिक दिग्गज बनवण्याच्या उद्देशाने दोन हजार दहामध्ये महारत्न प्रणाली किंवा अशा पद्धतीची एक सिस्टीम महारत्नाचा दर्जा हे सुरू करण्यात आला होता महारत्नाचा दर्जा अशा कंपनीला देतात की जिनं सलग तीन वर्षापासून मागच्या सलग तीन वर्षापासून पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमवलेला आहे किंवा गेल्या तीन वर्षापासून सरासरी पंचवीस हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केलेली आहे किंवा गेल्या तीन वर्षापासून पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक सरासरी निव्वळ मूल्य आहे त्या कंपनीचं असे वेगवेगळे तीन क्रायटेरियाज दिलेले आहेत आता जर तुम्ही ऐकलं असेल लक्षपूर्वक तर हे तिन्ही वेगवेगळे क्रायटेरिया आहेत म्हणजे तिन्ही पैकी कुठलंही एक फुलफिल केलं तरी सुद्धा त्या कंपनीला महारत्नाचा दर्जा मिळू शकतो ठीक आहे पहिलं म्हणजे सलग मागच्या तीन वर्षापासून पाच हजार रुपये कोटींपेक्षा जास्त नफा कमवलाय दुसरं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून सरासरी पंचवीस हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल म्हणजे टर्न ओव्हर आणि तिसरं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून वर्षा पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक सरासरी निव्वळ मूल्य असायला पाहिजे त्या कंपनीचं जर तिला महारत्नाचा दर्जा मिळवायचा असेल तर तिनेपैकी कुठलीही एकच कंडिशन फुलफिल केली तरीही चालतं आणि महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झालेला असावा लागतो तर ही दुसरी अट आहे ठीक आहे आय होप तुम्हाला महारत्न नवरत्न म्हणजे काय थोडक्यात समजलं असेल आता पुढचा प्रश्न सी सी आयने कोणत्या एअरलाईन्सच्या विलिनीकरणास मान्यता दिली आहे सी सी आय म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया तर रिसेंटली या सी सी आयने एअर इंडिया आणि विस्तारा या दोन एअरलाईन्सच्या विलिनीकरणाला मान्यता दिलेली आहे हे जे मर्जर आहे तर लक्षात ठेवा विस्तारा एअरलाइन्सचं एअर इंडियामध्ये झालेलं हे मर्जर आहे किंवा हे विलिनीकरण आहे आणि ह्या विलिनीकरणाला आता रिसेंटली सी सी आय म्हणजे आपल्या भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिलेली आहे विस्तारा नावाची जी एअरलाईन आहे तर ही टाटा सिया एअरलाइन्स ही भारतात विस्तारा नावाची एअरलाइन चालवते आणि हे टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा एक संयुक्त उपक्रम आहे एक जॉईंट वेंचर आहे यासोबतच अजून एक सी सी आयनी परवानगी दिलेली आहे ते म्हणजे सिंगापूर एअरलाइन्सकडून एअर इंडियामधल्या काही शेअर्स खरेदी करायला सुद्धा सी सी आयने रिसेंटली मान्यता दिलेली आहे आणि याच्यासाठी सिंगापूर एअरलाइन्सला काही अटींचं पालन सुद्धा जर हे शेअर्स खरेदी करायचं असेल तर त्यांना ते फॉलो करावे लागतील रूल्स ओके आता पुढचा प्रश्न लेट्स मूव्ह फॉरवर्ड या कॉमिक बुकचं प्राथमिक लक्ष काय आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय चांगलं आरोग्य आणि निरोगीपणाचा प्रचार करणं हे या कॉमिक बुकचं प्राथमिक लक्ष किंवा हा उद्देश असणार आहे तर रिसेंटली बघा आपले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेट्स मूव्ह फॉरवर्ड नावाचं एक कॉमिक बुक पब्लिश केलेलं आहे आणि ह्याचा उद्देश काय आहे हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे काय तर हसत खेळत आत्ताच्या जे स्टुडंट्स आहेत आत्ता जे स्कूल गोईंग पोरं आहेत तर त्यांना हसत खेळत जे स्वच्छतेचे जे, जे धडे आहेत तर ह्या कॉमिक बुकच्या माध्यमातून देणं हे पुस्तका या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे ह्याचं नाव काय आहे तर लेट्स मूव्ह फॉरवर्ड हे कॉमिक बुक आहे लक्षात ठेवा कशासाठी तर पोरांना चांगले आरोग्य आणि निरोगीपणाचे धडे देण्यासाठी किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी आणि ते सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना गंमत जम्मत करत अभ्यास करणं तर अशाच पद्धतीचं असणार आहे हे कथाकथनाद्वारे मनोरंजन करत करत सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देणं तर हे या बुकचं मुख्य लक्ष असणार आहे ठीक आहे आता हे जे पुस्तक आहे ना तर हे कॉमिक बुक आपलं एन सी आर टी आणि युनेस्को नवी दिल्ली यांच्यातला एक सहयोगी प्रयत्न असणार आहे आणि हा प्रयत्न म्हणजे शालेय आरोग्य आणि निरोगीपणा कार्यक्रम म्हणजेच एस एच डब्ल्यू पीच्या उद्दिष्टांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे आता हे एस एच डब्ल्यू पी म्हणजे काय तर स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम तर या प्रोग्रामबद्दल पण आपण थोडक्यात जाणून घेऊ तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा एप्रिल दोन हजार अठरामध्ये आयुष्यमान भारत या मोहिमेच्या अंतर्गत सुरू केलेला हा एक प्रोग्राम आहे स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम तर सध्या हा प्रोग्राम आपले शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हाती घेतलेला एक उपक्रम आहे एस एच डब्ल्यू पी म्हणजे स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम तर ह्याचा उपयोग काय आहे किंवा या प्रोग्रामचा उद्दिष्ट काय आहे तर आरोग्य शिक्षण देणं रोगराई रोखणं तर ह्या एस एच डब्ल्यू पीचा हा उद्देश आहे ओके पुढचा प्रश्न तेहतीसव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत प्रथम येण्यासाठी कोणत्या शाळेला नेहरू रनिंग शिल्ड आणि ट्रॉफी देण्यात आली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्य प्रदेश छिंदवाडा तर मध्य प्रदेशच्या छिंदवाडाच्या या शाळेला केंद्रीय विद्यालयाला तेहतीसव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमधलं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे ज्याचं नाव आहे नेहरू रनिंग शिल्ड आपल्याला या प्रश्नातून दोन गोष्टी माहिती पाहिजे की हे नेहरू रनिंग शिल्ड हे कोणत्या शाळेला आहे आणि ही कितवी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा होती तर लक्षात ठेवा हे बक्षीस जे आहे तर हे मध्य प्रदेशच्या छिंदवाडाच्या केंद्रीय विद्यालयाला मिळालं आहे आणि वर्षीची हे तेहतीसावे राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा या रिसेंटली नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेल्या आहेत ओके पुढचा प्रश्न खान मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन व्ही एल कांथाराव तर अपॉइंटमेंटचा प्रश्न आहे आयोग बऱ्याच वेळा विचारत असतो तर रिसेंटली व्ही एल कांताराव यांची खान मंत्रालयाच्या सचिव म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांनी याआधी दूरसंचार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून काम बघितलेलं आहे कोण आहेत ते तर मध्य प्रदेश कॅडरच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत व्ही एल कांत्याराव ज्यांची रिसेंटली आता खान मंत्रालयाचे सचिव म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे यापूर्वी या पदावरती कोण होतं तर श्री विवेक भारद्वाज जे की एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आय ए एस अधिकारी होते तर हे या ठिकाणी होते खान मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची जागा आता घेणार आहेत व्ही एल कांथाराव ओके तर अशा रीतीने आज आपण चार सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तरच्या स्वरूपामध्ये डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटत आहेत हे वेळोवेळी मला सांगत चला लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद